नमस्कार पुणे एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्याच्या नवीन रेसिपीमध्ये आणि आजची रेसिपी खूप सोपी आहे कारण की चा चा, ते ते ही बऱ्यापैकी सर्वांनाच आवडते अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आणि जेव्हा सीझन येतो मेथीच्या भाजीचा तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे पदार्थ म्हणजे व्हेरिएशन्स करून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आजची ही मेथीची भाजी कशी बनवायची ती रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलेलं आहे मोहरीचा वापर केलेला नाही आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा वापरायचा आहे बारीक जरी चिरला तुम्ही आणि थोडासा जाडसर चिरला म्हणजे उभा चिरला तरी चालेल कांद्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते इथं मी लसणाच्या पाकळ्या आहेत त्या सुरीनं कट करून घेतलेल्या आहेत साधारण पाच ते सहा पाकळ्या कट केलेल्या आहेत आणि पाच ते सहा पाकळ्या क्रश करून टाकल्यात लसणामुळे मेथीच्या भाजीची चव अगदी डबल होते किंवा अप्रतिम लागते प्लस तो लसूण जर थोडासा असा छान खरपूस भाजलेला असेल तर त्याची चव खूप 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 सुंदर लागते इथं मी साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ती प्रमाण ठेवू शकता तर इथं मसाला छान खरपूस असा भाजून घेतलेला आहे लसूण आहे तो थोडासा असा लालसर तळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकली एक छोटा चमचा मेथीची भाजी वे वेगवेगळ्या प्रकारे केली जाते बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी ती पिठल्यासारखी सुद्धा केली जाते म्हणजे जा पिठला आपण जसं करतो त्याच्यामध्ये मेथीची भाजी करतात आता इथं याच्यामध्ये मी मुगडाळ आहे ती साधारण अर्धा तास भिजवून ठेवलेली ती ऍड आहे वरून टाकली तुम्ही भाजीमध्ये तरीही चालेल परंतु त्याला लसणाचा आणि फोडणीचा वास आला पाहिजे स्मेल आला पाहिजे किंवा त्याची चव उतरली पाहिजे त्यामुळे मी तेलामध्ये छान असं परतून घेतये खूप सुंदर स्मेल येतो इथं मी आता फोडणीमध्येच एक अर्धा लिंबू पिळून घेतये म्हणजे संपूर्ण भाजीला तो व्यवस्थितपणे लागला जातो आणि लिंबूमुळे भाजीची चव अगदी खट्टी मिठी होते या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाजी नक्की बनवून बघा खूप अप्रतिम लागते म्हणजे लसूण सुद्धा आपण जो टाकलाय तो अर्धा ठेसून टाकायचा किंवा तुम्ही खिसणीने खिसून टाकू शकता प्लस तुम्ही अर्धा लसूण आहे त्या पाकळ्या न टाकता त्याच्या काप करून घ्या चाकून ते सुद्धा खूप छान लागतं आता मी इथं भाजी ऍड करते जसं मी मागच्या एपिसोडमध्ये मा सुद्धा सांगितलेलं आहे की भाज्यांची किंवा पदार्थाचा शेप बदलला तर त्याची चव बदलते अगदी त्याचप्रमाणे लसणाचं सांगितलं मी आत्ता की तुम्ही काप करून घेतले किंवा खिसून घेतला तर त्याची चव अगदी अप्रतिम लागते इथं मी भाजी कढईमध्ये घेतलेली आहे एकदम छान स्वच्छ धुवून घेतलेली दोन ते तीन वेळा मेथीची भाजी कधी कधी कडवट लागते त्यामुळे आणतानासुद्धा थोडंसं काळजीपूर्वक आणायची ज्याला फुलं आलेली असतात ती भाजी अजिबात आणायची नाही प्लस अजून एक म्हणजे मेथीची भाजी करताना जर तुम्ही जास्त प्रमाणात हलवली गेली कढईमध्ये तर ते कडवट होते त्याच्यामुळे हलवतानासुद्धा एकदम व्यवस्थित चमच्याच्या साय्याणा म्हणजे काट्याचा जो चमचा असतो फोग त्याच्या सहाय्याने जरी तुम्ही मिक्स केली तरीही चालेल अगदी हलक्या हाताने याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे मिठाचा वापर सुद्धा योग्य प्रमाणात आहे कारण की भाजी दिसताना जास्त दिसते परंतु नंतर ती थोड्याशा प्रमाणातच होते म्हणजे शिजल्यानंतर ती थोडीशी कमी होते त्यामुळे मिठाचा वापर सुद्धा योग्य प्रमाणात करायचा आहे आणि पुन्हा एकदा मी चमच्या सहाय्यानं व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून आहे इथं आपली मेथी आहे ती वाफेवरती व्यवस्थित पन्नास टक्के छान शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मिठामुळं आपलं मेथीला छान पाणी सुटले आणि त्या पाण्यामध्येच आपण ही मेथी अजून एकदा वाफवून घेणार आहोत पण त्याच्या आधी मी याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी कूट ॲड करते बारीक कूट टाकले आणि जे जाड जाड कूट टाकायचे तरी तुम्ही वापरू शकता परंतु मी शेंगदाणे अर्धवट असे शे, खिस सॉरी टेचून टाकणार आहे याच्यामध्ये तर आपली वाफ आणून झालेली आहे मेथीला पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता कूटसुद्धा छान थोडंसं शिजलं आहे आणि अर्धे अर्धे कुटलेले शेंगदाणे आहेत ते मी याच्यामध्ये ऍड करते साधारण दहा ते पंधरा शेंगदाणे मी बारीक थोडे थोडे बारीक केलेले ते ऍड केलेत चमच्याच्या साह्यानं पुन्हा एकदा मेथी छान व्यवस्थित हलवायची आणि याला वाफ आणू द्यायची आता अख्ख्या प्रोसेसमध्ये फक्त मी कांदा आणि लिंबू हे दोनच पदार्थ वेगळे वापरले पर परंतु प्रत्येकाची पदार्थ बनवण्याची प्रोसेस किंवा स्टेप असते किंवा प्रकार असतात ते वेगवेगळे बघायला मिळतात आपल्याला आणि तर रेसिपी खूप छान झालेली आहे लिंबू आणि कांद्यामुळे त्याला टेस्ट अगदी अप्रतिम आली आहे भाजी आपली तयार झालेली आहे साधारण अर्ध्या तासामध्ये मस्त अशी भाजी तयार होते तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आता इथेच थांबतोय तोपर्यंत नमस्कार युनिवर्स सेंडिंग लॉट्स ऑफ लव्ह ब्लेसिंग हेल्थ वेल्थ अँड हॅपिनेस टुवर्ड्स ऑल ऑफ यू सी यू अगेन टेक केअर